नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हा विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 50-55 वर्ष हा गणपतराव देशमुख साहेबांचा बालेकिल्ला, म्हणजेच आबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आबासाहेब हे गेले 1962 पासून सलग निवडून आले आहेत. त्यामधील अपवाद म्हणजे 1972 आणि 1995 काळ सोडला तरी आबासाहेब हे सलग 11 वेळा निवडून आलेले आहेत. मित्रांनो, ही गोष्ट सोपी नाही आहे, कारण आज जर आपण पाहत आहोत की नेते मंडळी काल एका पक्षामध्ये होते, उद्या कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नाही, आणि परवा कोणत्या पक्षात जातील काय सांगता येत नाही. परंतु मित्रांनो, आबासाहेब हे एकच विचारधारा, एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ हे सलग 11 वेळा निवडून आले, आणि त्याने ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. मित्रांनो, ही गोष्ट खरंच सोपी नाही आहे. आज शिवसेनेमधून जे बाहेर पडले शिंदे गट, त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचे आहे. त्यांनी आबांचा आदर्श घेतला पाहिजे. एका पक्षामध्ये राहून सलग त्याने एकाच मतदारसंघामध्ये उभे राहून आपलं राजकीय किंवा सामाजिक कार्य केले. तसे पाहता आत्ताच्या पिढीला आबासाहेब हे नक्कीच आदर्श आहेत. तर मित्रांनो, 2 दिवस झाले आदित्य साहेब यांनी सांगोला विधानसभेचा दौरा केला, आणि विशेष म्हणजे आदित्य साहेब हे गणपतराव देशमुख साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. मित्रांनो, 2019 साली गणपतराव यांचा नातू या मतदारसंघातून उभा होता, अनिकेत देशमुख साहेब, आणि त्यांचा विरोधक हा शाजीबापू पाटील साहेब निवडून आले. पण मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का, शाजीबापू पाटील साहेब हे फक्त 7 मतांनी निवडून आलेले आहेत, आणि ते पण दीपकाबा साळुंखे पाटील यांचा पाठिंबा आणि रुपनर साहेब यांचा पाठिंबा, तसेच श्रीकांत देशमुख साहेब यांचा पाठिंबा मिळवून ते फक्त आणि फक्त 7 मतांनी निवडून आले आहेत. मित्रांनो, ह्यामुळे जर तुम्हाला वाटत आहे की 2024 साली निवडणुका झाल्या तर शाजीबापू पाटील साहेब निवडून येतील का, तर मित्रांनो नक्कीच नाही, कारण हा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आदित्य साहेबांची या मतदारसंघामध्ये दौरा केल्याने साहजिकच शिवसेनेला मते पडू शकतात. मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटते की 2024 साली निवडणुका झाल्यावर शाजीभाऊ पाटील निवडून येतील का? आणि कमेंट करा, आणि चॅनल आपला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.